शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना विनंती करतो, तमाम शिवसैनिकांना आपण मार्गदर्शन करावे. हिंदुस्थानाचं आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब. व्यासपीठावर बरेच नेते मंडळी आहेत, मंत्री महोदय आहे. सगळ्या व्यासपीठाची माफी मागून, कारण की कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, पानी से जो नहाते हैं वो लिवास बदलते हैं. पानी से जो नहाते हैं वो लिवास बदलते हैं. जो पसीने से नहा रहे हैं शिंदे साहेब, वो इतिहास बदलते हैं. आजच्या या मेळाव्याला पाहिल्यानंतर 40 वर्षापासलीच्या मेळाव्याची आम्हाला आठवण होते. शिवाजी पार्क वर जागा मिळावी याच्याकरता 4 वाजेपासून जागा सांभाळणारे आम्ही शिवसैनिक. वंदनीय शिवसेना प्रमुख आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहेत त्याची चेतकासारखी वाट बघणारे आम्ही शिवसैनिक. आज त्या शिवसैनिकांना शिवसेना प्रमुखांची निश्चितपणाने आठवण होते आहे. आज नामदार एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 वर्षाचा आणि 2.25 वर्षाचा काळ आपण पाहिलाय. लोकसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर जणू काही या राज्यामध्ये काही चुकीचं काम होणार आहे अशा पद्धतीचं चित्र या राज्यामध्ये निर्माण केलं गेलं. आणि असं सांगितलं गेलं की आता पुढे यांचं काही सरकार येणार नाही. पण शिंदे साहेबांनी जी जादू चालवली या राज्यामध्ये, मी सुद्धा जवळपास 20 वर्षापासून आमदार आहे, 8 वर्षापासून मंत्री आहे, मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले. पण माझ्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण मी तुम्हाला जर सांगितलं मित्रांनो, 2 वर्षामध्ये 14 वेळेस मुख्यमंत्री येण्याचं रेकॉर्ड जळगावमध्ये कोणी केला असेल तर ते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी केलाय. कौवा कितने भी ऊंचाई पर चले जाए वो कबूतर नहीं बन जाता, राऊतला सांगतोय. कौवा कितनी भी ऊंचाई पर चले जाए वो कबूतर नहीं बनता. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो वक्त बताएगा. आणि मला खात्री आहे लोकसभेमध्ये जे निगेटिव्ह पसरलं गेलं, मुसलमानांना सांगितलं गेलं जर हे सरकार आलं तर तुमचं काय खरं नाही. लहान पोट्याला जसं सांगितलं जातं पंक्याला हात नको लावू हाबू आहे हाबू आहे, तसं मुस्लिम लोकांना सांगितलं गेलं जर मोदीजींचं सरकार 400 मतांच्या वरती आलं तर तुमचं काही खरं नाही. दलित बांधवांना सांगितलं गेलं की या ठिकाणी घटना बदलली जाणार आहे, त्या निगेटिव्ह मध्ये 31 जागा यांच्या निवडून आल्या. आणि ते सांगतात की एकनाथराव शिंदेंचं काय आहे, अरे पहिल्या स्ट्रोक मध्ये 7 खासदार निवडून आणणारे आमचे मुख्यमंत्री, त्यांनी या राज्यामध्ये दाखवून दिलं. बघा गुलाबराव पाटील तरी कलर कलरचे कपडे घालतो, गुलाबराव पाटील तरी वेगळ्या वेगळ्या चपला घालतो,
पण सीएम म्हणजे कॉमन मॅन जी प्रतिमा तयार झाली आहे आमच्या मुख्यमंत्र्याची तेच कपडे तेच बूट तोच चष्मा तेच दाढीला हात लावणं आम्ही दाढीला हात लावलो की समज जाते हे की मूड कैसा आहे भैया आमच्या मुख्यमंत्र्याकडे साधारण जिल्हा प्रमुख जाऊ शकतो साधारण कार्यकर्ता जाऊ शकतो आणि आता तुम्ही चिंता करायची गरज नाही 50% माझ्या लाडकीया बहिणी यांचा कार्यक्रम वाजवून टाकणार आहे नवऱ्यानं किती भी सांगितलं साहेब ती हो म्हणेल पण डायरेक्ट पैसा आता डायरेक्ट 1500 रुपये डायरेक्ट तिच्या अकाउंटवर येतो आतापर्यंत बाई माणसाकडे पैसे मागायची पण शिंदे साहेब तुम्ही जी जादू चालू केली आता माणूस बाईकडे पैसे मागायला लागलाय म्हणजे महिलेला स्वावलंबन करण्याचा जो कार्यक्रम आपण या राज्यामध्ये सुरू केलाय त्या कार्यक्रमामुळे आज बऱ्याच लोकांना चिंता लागली आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आज होती आहे त्याच्यामध्ये असा कुठला वर्ग नाही त्या वर्गाचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं नाही ते माझा बोलण्याचा अधिकार नाही आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतील पण असा कुठला वर्ग नाही आहे की ज्या वर्गाचं त्यांनी काम केलं नाही त्यामुळे सगळी जनता आदरणीय मुख्यमंत्री महोदयावर या ठिकाणी खुश आहे आज मी आपल्या बांधवांना हीच विनंती करणार आहे की त्यांची चिंता करण्याची गरज नाही हो त्यांनी हिंदुत्व सोडलंय हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहराम मचाया लगता है बाप तुम्हारा रूसिया जापान से आया कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि माझ्या माहितीप्रमाणे ते हिंदुत्व राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाहीये आम्ही नेहमी सांगत आलोय हरा है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का या तिरंग्याची शान भगव्यानं राखलेली आहे आणि तो भगवा झेंडा घेऊन आज आम्ही मैदानामध्ये उतरलेले आहोत मी आपल्या सगळ्या मानवांना हीच विनंती करणार आहे जे शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आपल्या समोर फक्त 45 दिवस निवडणुकीला बाकी आहे फक्त शिंदे साहेबांनी केलेले काम जरी आपण आपल्या मतदारसंघामध्ये सांगितले जे आमदार महोदय त्या आमदार महोदयांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेली कामं जर प्रत्येक गावामध्ये आपण त्याचा प्रचार केला तर मी आपल्याला खात्री देतो 100% उभ्या केलेल्या जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्यामध्ये आहे वेळ संपल्याची चिठ्ठी आलेली आहे चिठ्ठी आली असल्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही आई जगदंबा उदंड आयुष्य शिंदे साहेबांना देऊ बलदंड शक्ती देऊ आणि ते काँग्रेसवाल्यांचा राष्ट्रवादीवाल्यांचा उभाट्याचा सत्यानाश करो जय हिंद जय महाराष्ट्र एकनिष्ठ विचारांशी देव देश धर्माचे रक्षक एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे पालक आणि शिवसैनिकांचे पालक मी आपले शिवसेना नेते